म्हणजे म्हाडामध्ये जर त्या इमारतीमध्ये 10 माणसं असतील तर त्यातली 6 दलाल असतात, 4च कामाचे असतात. मी म्हाडाचा चेअरमन अजून स्पष्ट बोलतोय, म्हणजे भ्रष्टाचाराची एवढी कीड लागलेली या देशाला की जेवढं ब्रिटिशांनी या देशाला लुटलं नसेल आणि छळलं नसेल 150 वर्षामध्ये, तेवढं गेल्या 60-70 वर्षात आपणच आपल्या नागरिकांना लुटतोय, छळतोय, त्यांना जीवन जगणं अशक्य करून टाकलंय त्या ठिकाणी. आपणच किती नियम. म्हणून ते माझ्याकडे आले, साहेब हे काय आहे? तर मी म्हटलं भाऊ त्या शिवरला सांगितलं, परवा 10-12 दिवसावरची गोष्ट सांगतो. तर शिवरी लगेच सांगितलं, साहेब तुमचं बरोबर आहे, ह्यानं घर लागलं ह्यानंच देऊ, ज्याला 16 डिसेंबरला लागलेला आहे त्याचं आपण काय करायचं ते बघू. तर तो म्हणाला आहोत 2016 साली ज्यावेळेला मला लॉटरी लागली त्या घराची किंमत 21,60,000 आणि 21 चौरस मीटर होता. आज त्याच घराचं मेजरमेंट तुम्ही 16 चौरस मीटर आणि 16,60,000 लावलंय, हा काय फरक आहे? म्हणून त्या सीओने ऑर्डर दिली. काम कसं चालतं बघा, लक्षात ठेवा, पाठीमागे लागायचं नाही. तर त्याच्यामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीने वागावं लागतं.